हाय फ्रेंड्स, डॉक्टर मंदाकिनीज ओम साई किचनमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मी आज तुम्हाला एकदम सोपी अशी रेसिपी दाखवणार आहे, मँगो लस्सी. तुम्ही साधी लस्सी तर केलीच असेल, त्याच्यामध्ये फक्त मँगो पल्प घातला की झाली तयार मँगो लस्सी. तर आज थोडा वेळ आहे तर मी तुम्हाला एक सुंदर अशी हरिवंश राय बच्चन यांची कविता म्हणून दाखवणार आहे. खूप अर्थपूर्ण अशी ही कविता आहे, तर तुम्ही ती ऐका. यहा सब कुछ बिकता है दोस्तों, रहना संभाल के. यहाँ सब कुछ बिकता है दोस्तों, रहना संभाल के. बेचने वाले तो हवा भी बेचते हैं गुब्बारों में डाल के. बेचने वाले तो हवा भी बेचते हैं गुब्बारों में डाल के. सच बिकता है, झूठ बिकता है, बिकती है हर कहानी. सच बिकता है, झूठ बिकता है, बिकती है हर कहानी. तीनों लोक में फैला है फिर भी बोतल में बिकता है पानी. तीनों लोक में फैला है फिर भी बोतल में बिकता है पानी. कभी फूलों की तरह मत जीना, कभी फूलों की तरह मत जीना. जिस दिन खिलोगे टूट कर बिखर जाओगे. जिस दिन खिलोगे टूट कर बिखर जाओगे. जीना है तो पत्थर की तरह जीना. जिस दिन तराशे गए खुदा बन जाओगे. खूप अर्थपूर्ण अशी कविता आहे ही, म्हणून मी तुम्हाला ही आज ऐकवली आहे. तर आता आपण आपली रेसिपी करायला घेणार आहोत. तर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मँगो लस्सीसाठी काय घेतलंय तर मी तुम्हाला सांगणार आहे. इथे मी ना एक कप भर किंवा एक वाटी भर मँगोचा पल्प घेतलेला आहे. म्हणजे हापूस आंबे दोन किने मी काय केले, स्वच्छ धुवून त्याची साल काढून त्याचा रस काढून घेतला आणि मग तो गाळून घेतलेला आहे. कारण का त्याच्यामध्ये काही थोडेसे केसर असतात म्हणून. त्याच्यासाठी परत एक वाटी आपल्याला दही घ्यायचंय. 4 ते 5 चमचे साखर घ्यायची आहे, टेबलस्पून, 4 ते 5 टेबलस्पून. नंतर थोडेसे आपल्याला पिस्ता, म्हणजे ड्रायफ्रुट्स, पिस्ता, काजू, बदाम असे तुकडे करून घ्यायचे आहेत गार्निशिंगसाठी. आणि वेलचीपूड थोडी घालायची. वेलचीपूड ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायची तर घालू शकता, नाही घातली तरी चालते. आणि हे जर घट्ट वाटले आपल्याला लस्सी तर तुम्ही त्याच्यामध्ये दूध किंवा पाणी दोन्हीपैकी काही घालू शकता. तर आता मी तुम्हाला कशी करायची दाखवते. पा मिक्सरमध्ये मी फिरवून घेतलेला आहे. आता मी एका ग्लासमध्ये काढून घेणार आहे. पा किती घट्ट आणि क्रीमी अशी लस्सी तयार झालेली आहे. आणि आता याच्यावर आपल्याला ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे. हे पा आपली मस्त अशी मँगो लस्सी तयार झालेली आहे. बाहेर तर मी थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे, हार्टशेपचे थोडंसं ते कट करून घेतलेलं आहे. आणि आता आपण याच्यावरती ड्रायफ्रुट्स टाकणार आहोत. आणि आपली खायला तयार अशी मस्त अशी मस्त दुपारच्या वेळी उन्हाळ्यामध्ये अशी तुम्ही मस्तपैकी लस्सी करा आणि त्याचा आनंद घ्या. ही पा आपली घट्ट अशी क्रीमी मँगो लस्सी तयार झालेली आहे. तुम्ही अशी लस्सी घरी बनवा आणि त्याचा आनंद घ्या. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.